दुधाला दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. पहिल्या दिवशी राज्यभरात आंदोलनाला हिंसक वळण लागलं, तर आज दुसऱ्या दिवशी इचलकरंजी येथील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत भर रस्त्यातच दुधानं आंघोळ केली. यावेळी दूध दरवाढीची मागणी करत शेतकऱ्यांनी सरकारबद्दल तीव्र निषेध दर्शवला. सरकारला काय घेऊन मुलाखत घ्या.